नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहा आपण दररोज कोणता ना कोणता खेळ खेळत असतो. त्या खेळामध्ये आपल्याला भरपूर मजा येते, आपल्या मित्रासोबत आपण खेळ खेळत असतो. पण आपण असा कधी विचार केला आहे का की खेळामध्ये जर नियम नसतील तर खेळामध्ये नियम जर नसतील तर त्या खेळाचा आनंद आपल्याला घेता येणार नाही, आपल्याला त्या खेळामध्ये मुळे मजाच येणार नाही. त्यामुळे खेळामध्ये नियम फार आवश्यक असतात. हे झालं खेळाबाबतीत. आपण दररोज शाळेत जातो, शाळेमध्ये प्रवेशासंबंधी काही शिस्तीबाबतीत काही नियम असतात आणि ते नियम आपल्याला पाळावेच लागतात. त्यानंतर आपण ज्या घरात राहतो, आपण आपल्या कुटुंबासोबत राहतो, त्या कुटुंबामध्ये काही संकेत असतात, काही नियम असतात, ते सुद्धा आपल्याला पाळावेच लागतात. यानंतर विविध स्पर्धा असते, त्या स्पर्धेचे नियम पाळले जातात. यानंतर आपण ज्या गावात राहतो, आपण ज्या शहरात राहतो, त्या गावचा आणि शहराचा कारभार सुरळीतपणे चालावा यासाठी काही नियम आपण पाळतोच की. हे झालं शाळा, कुटुंब, खेळ, गाव, शहर, हे जे नियम आहेत ते नियम अगदी मर्यादित आहेत. परंतु आपला देश एवढा मोठा आहे आणि हा या देशाचा कारभार करत असताना आपल्याला काही नियम हे पाळावे लागतात.